51 ते 70 पर्यंतच्या संख्यांची मजेदार उदाहरणे। नमस्कार मुलांना, मागील व्हिडिओ मध्ये आपण 51 ते 70 पर्यंतच्या संख्यांची काही मजेदार उदाहरणे पाहिली। या व्हिडिओ मध्ये आपण त्या संख्यांची अजून काही मजेदार उदाहरणे पाहूया आणि काही सामान्य चुका समजून घेऊया ज्या करणे टाळले पाहिजे। आज छोटू आणि आदी दोघे मिळून एक खेळ खेळत होते। खेळाच्या शेवटी ते दोघे आपले गुण तपासून पाहतात की कोणाला जास्त गुण मिळाले आहेत। माझे गुण आहे 56। आरती तुझे किती गुण झाले? छोटू माझे झाले 65 गुण। अरे याचा अर्थ आहे की आपल्या दोघांना सारखेच गुण मिळाले आहेत। या खेळात आपण दोघेही जिंकलो। नाही छोटू, माझे गुण तुझ्यापेक्षा जास्त आहे। चल आपण आईकडे जाऊ आणि तिला विचारू की कोणाचे गुण जास्त आहेत। ठीक आहे छोटू, चल जाऊया। मुलांना तुम्हाला काय वाटते, 56 आणि 65 समान आहे का? चला पाहूया। 56 म्हणजे 5 दशक आणि 6 एकक आणि 65 म्हणजे 6 दशक आणि 5 एकक। दोन्ही संख्यांचे दशक आणि एकक वेगवेगळे आहेत, म्हणजेच 56 आणि 65 समान नाहीत। मुलांना या दोन्ही संख्यांपैकी कोणती संख्या मोठी आहे ते तुम्ही सांगू शकता का? होय, 65 56 पेक्षा मोठे आहे कारण त्यामध्ये जास्त दशक आहेत। आता समजलं छोटू, 65 56 पेक्षा मोठी संख्या आहे म्हणून मी हा खेळ जिंकली आहे। होय मला समजले आहे आधी। ठीक आहे छोटू, आता मी घरी जाते, आपण उद्या भेटू। आज छोटू आणि आरती आगेटीच्या गाड्यांचे एक मॉडेल बनवण्याचा विचार करत आहेत। आरती आपल्याला मॉडेल बनवण्यासाठी 70 गाड्या लागतील। होय ठीक आहे छोटू, चल आईकडून मागून घेऊ। आई आम्हाला आगपेटीच्या काड्या दे, आम्हाला त्याचे एक मॉडेल बनवायचे आहे। ह्या घ्या। अरे छोटू ह्या तर भरपूर काड्या आहेत, आपण ह्यामध्ये 70 काड्या घेऊयात। तू यांचे 10-10 गठ्ठे बनव, म्हणजे मोजणे सोपे होईल। ठीक आहे मी मोजतो। या झाल्या 70 काड्या। अरे छोटू तू किती गठ्ठे तयार केले आहे? आरती 70 साठी आपल्याला हवे होते 10 चे 7 समूह आणि 70 मध्ये 0 सुद्धा आहे म्हणजे अजून 10, ज्यासाठी आपल्याला 10 काड्यांची अजून एक समूह लागेल, म्हणून मी 10-10 चे 8 समूह केले आहेत। तू चुकीचे करत आहेस छोटू, थांब मी तुला समजावते। 70 मध्ये 7 दशक आणि 0 एकक असते। 0 एकक? 0 एकक म्हणजे काय? 0 एकक म्हणजे एकही सुट्टी काडी नाही। 70 आग पेटींच्या काड्यांसाठी 10-10 चे 7 समूह बनावे लागतील। अच्छा आता मला समजले आहे, धन्यवाद आरती। तर मुलांना आज इथेच थांबूया। या व्हिडिओ मध्ये आपण काही सामान्य चुका पाहिल्या ज्या करणे टाळले पाहिजे। पहिली चूक ही की 56 आणि 65 समान नाही, आणि दुसरी म्हणजे कोणत्याही संख्येचे शेवटी 0 असते म्हणजे 10 होत नाही। मला आशा आहे की हा विषय तुम्हाला व्यवस्थितपणे समजला असेल। बाय बाय मित्रांनो।